असतात, पाठीशी उभं राहायचं नेत्याचं काम असतं. परंतु याचा अनुभव आपण घेतला, एवढी मोठी क्रांती उठाव झाला त्याचंही कारण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून राहुल सारखे जवळचे कार्यकर्ते दूर का होतात याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फक्त आरोप आरोप आरोप, आपली काय चूक आहे हे हजारो लाखो लोक आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, हे सगळे चुकीचे. आणि आपण बरोबर, याचं आत्मपरीक्षण कुठेतरी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून असे अनेक राहुल खनाल सारखे कार्यकर्ते आमच्या सोबत आलेत आणि आमच्याकडे एका विश्वासाने ते पाहतायत. ये राज्याचा कारभार जो सुरू आहे हा सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार आहे, वैयक्तिक हिताचा कारभार नाही. आणि म्हणूनच या सर्व वडा जो आहे आज आमच्या सोबत येतोय, त्यांचं मी स्वागत केलेलं आहे. सगळे दरोडेखोर, सगळे दरोडेखोर मुंबई महापालिकेच्या तिजोरीजवळ जमा झाले होते आज. या लोकांनी गेले 20-25 वर्ष या मुंबईची तिजोरी लुटलेली आहे, मुंबईकरांचा पैशाचा लूट केलेली आहे. आणि म्हणून मुंबईकर गेले अनेक वर्ष खड्ड्यांचा प्रवास करतायत, खड्ड्यांमध्ये अपघाताने अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत. याला जबाबदार सत्ताधारी, आणि कोविडमध्ये देखील आपण पाहिलं पैसे कुठे खायचे याचं तरी माणसांनी तारतम्य बाळगलं पाहिजे. इकडे कोविडमध्ये माणसं मरत होती आणि कोविडच्या नावाखाली इकडे पैसे कमवत होते. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार ज्यांनी केलाय, आणि जेव्हा इन्क्वायरी सुरू झाली त्यानंतर मग आता काय मोर्चा काढला पाहिजे. अरे मोर्चा कोणाच्या विरुद्ध काढताय, हे पाप तुमचंच आहे. गेले 20-25 वर्ष हे तुम्ही सत्ता भोगली आहे, या मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा तुम्हीच केलेला आहे. आम्ही सरकार आल्यानंतर मुंबईकरांना सुविधा देतोय, चांगल्या कॉन्क्रीटचे रस्ते, या ठिकाणी स्वच्छता, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ही पोटदुखी आहे. आणि म्हणून या मी पुन्हा एकदा सांगेन की या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की मोर्चा ठिकाण चुकलंय. हिंदी में जानना चाहेंगे राहुल कनाल जो अभी अभी आदित्य ठाकरे जी का साया हुआ करते थे, साथ में रहते करते थे, अभी सगळी फाईल तयार आहे असं म्हटले. सगळी म्हणते की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही देखील भ्रष्टाचारी जमी केला असेल त्याच्यावर बुलडोजर. बिलकुल चालवायलाच पाहिजे. म्हणून तर हा बुलडोजर आला आता घाबरून, ज्याने भ्रष्टाचार केलाय ते जेलामध्ये जातील घाबरून. म्हणून तर चोराच्या उलट्या बोंबा मोर्चा काढलाय. आणि म्हणून शेवटी सत्ता ही जनता देत असते. सरकार जनतेच्या आशीर्वादावर बनत असतं. जनता या महाराष्ट्रातली मुंबईतली सुज्ञा आहे. 2.5 वर्षामध्ये ज्यांनी किंबहुना गेल्या 20-25 वर्षामध्ये मुंबईची लूट केली त्यांना जनता बरोबर धडा शिकवेल, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. कारण शेवटी मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच विकासामध्ये लागला पाहिजे, हे धोरण आमचं. राहुल कनाल अगर राहुल कनाल आमच्या साथ आहे और वो आपको कह रहे हैं आंदोलनाची दिशा चुकली. मी मगाशी सांगितलं हे सगळं जे झालेलं आहे हे पाणी मुरतंय कुठे. कोविडमध्ये झालेला भ्रष्टाचार कुणाच्या सांगण्याने झालाय,
कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलेत, कोविड सेंटरचे कोणी दिलेत, लाईफलाईनचे कोणी दिलेत, हे सगळं माहीत आहे जनतेला. राहुल सरांना एक मागणी आहे की आप पावसामुळे लोकांनी पाच किलोमीटर कुठले काय लोकांचा अपेक्षा भंग झालेला आहे. लोकांना माहीत आहे याच लोकांनी कोविडमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि यांच्या मोर्चाला का जायचं, भ्रष्टाचार करायचा आणि उलटा मोर्चा काढायचा. आणि त्यामुळे आणि असे राहुल कनाल सारखे लोक त्यांना सोडून जाऊ लागल्यामुळे माणसं कशी काय जातील. राहुल कनाल कह रहे की दिशा साजन ठाकरे की जांच होनी चाहिए. काँग्रेसला देखील धक्का दिलेला आता परत आणखी पक्षामध्ये विदर्भामध्ये पण कुठली नगरपालिका कारंजा वर्धा नगरपालिकेतले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. विदर्भामध्ये देखील काँग्रेसला लोक कंटाळलेत आणि ते शिवसेनेमध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल याची संपूर्ण चौकशी करायची मागणी केली पहिल्याच दिवशी हिंदी में जाणणार आहे. नाही जो है वो हकीकत है जिसकी जांच करनी चाहिए उन्होंने मांग की है और निश्चित रूप से उसकी जांच हो जाएगी. आदित्य ठाकरे ने मोर्चे में कहते हैं कि कई नगर सेवकों को आईपीएस अधिकारी के उसको फोन जा रहे हैं, उनको धमकी दी जा रही है, हमारे पास फोन रिकॉर्ड टेप है, हम वो जरूर चलाएंगे और हम सब सामने लाएंगे. बिल्कुल चलाइए, आपके पास है तो रुके क्यों है, क्या मुहूर्त देख रहे हैं, दिखाओ जो जनता के सामने आने दो. और आपके नगर सेवक जो है आप एमएलए को नहीं रोक पाए, नगर सेवक को नहीं रोक पाए, नगर सेवक छोड़ के जा रहे क्यों जा रहे, इसका आत्मचिंतन तो करो, आत्म परीक्षण तो करो. लगातार आप पर भ्रष्टाचार के आरोप लगाते हैं कि आप रस्ते बना रहे हैं उसकी बरोबर आपने टेंडरिंग नहीं की है, इस तरह के जो आरोप लगा रहे हैं. अभी भैया सीसी रस्ते अभी कंक्रीट रोड बनने के बाद हर साल जो डामर में से पैसे जो निकलते थे